नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी समृद्धी धेनुटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ऍप मार्फत वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आजच्या या वेबिनार मधून आपणास पशुसंवर्धन व वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन उपलब्ध करून देत असताना खूप आनंद होत आहे. सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांना मी एक विनंती करते की आपण सर्वांनी आपल्या धेनु इंडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. आपण सर्वजण तर दर शनिवारी नक्कीच वेबिनार ऐकता, परंतु आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल तर ते कराल अशी आशा करते. कधी कधी आमच्याकडून मेसेज मिळाला नाही तर आपणाला आपोआप नोटिफिकेशन मिळते. धावपळीच्या युगात दुग्ध व्यवसायात दूध संकलनापासून ते दूध विक्रीपर्यंत सगळीच कामे आपण ऑनलाईन पद्धतीने झालेली आहेत. त्याच अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या अनुषंगाने धेनु ऍपने हे आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे. शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ऍप ही काळाची गरज बनली आहे, कारण व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो त्याचप्रमाणे त्या व्यवसायातून पैसा कमविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते. आज धेनु ऍपच्या मदतीने महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी डिजिटल पद्धतीने जनावर नमस्कार 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 सगळे जमले का? बर, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनु ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून. ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे. तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा. आहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलो आहे ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला. इंग्रजी आहे समद समदा घोटाळा एक बिस भूतकळना. अहो नाना, सगळं करता येते. आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते. अशी भाषा बदलत असती होय उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला भाषा पण बदलता येते म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला. मी देतो तुम्हाला भाषा बदलून. बरं, अजून काही शंका आहे का? लगता त्या समजीत जमल्या ती. कसली सभा म्हणायची काय रसाच्या? अरे, ते धेनु ॲपचं बोललो होतो ना तुला. अरे एकदम बेस आहे बघ ते. मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय. ॲप कसलं, मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा. अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या. म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही. आता धेनू नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या. बरं, विलास काका, तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो, फारच उपयोग होणार आहे याचा. एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचं आहे किंवा ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे. इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीच. ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा. झालं. अहो सोपं आहे ते. त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात. मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी. वा, एकच नंबर. हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती सगळं दिसतं तुम्हाला. आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना. तो आमचा नीरज म्हणत होता यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला. अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच. आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनु ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते. तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनु ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच हाय म्हणायचं की काही मन सचिन
आमचं काम लय सोपं केलंस तू, आता काय बी शंका नाही बघ, आता धेनू हाय तर काळजीन हाय। खरेदी विक्री करतात, नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात, आपल्या व्यवसायात बदल करतात, त्यामुळे कष्ट कमी होऊन व्यवसाय वाढताना दिसून येत आहे। तरी आपण सर्वांनीही धेनू ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या व्यवसायात वाढ करावी, तसेच इतर पशुपालकांनाही त्याचे महत्व पटवून द्यावे। विशेष करून सांगायचे झाले तर पशुपालन व दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनू ॲप प्ले स्टोअरवर शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्या। आज आपण पाहत आहोत पशुपालकांना पशुपालन करायचे झाल्यास सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे चारा नियोजनाचा। जर चारा आणि पाण्याची उपलब्धता असेल तरच शेतकरी पशुपालनाकडे वळतात। दुष्काळग्रस्त भागामध्ये तर चारा विकत आणून पशुपालन केले जाते, पण आता आपण पाहत आहोत टेक्नॉलॉजी काळानुसार बदलत आहे। आता जनावरांसाठी आजोला, हायड्रोपॉनिक्स इत्यादीचा वापर केला जातो। तर आजोला कसा तयार करायचा असतो, आजोलाचे फायदे काय असतात, याच विषयाला अनुसरून आज आपण मार्गदर्शनपर वेबिनारसाठी प्रणिता प्रतापराव सहाने मॅडमला आमंत्रित केलेले आहे। मॅडम विषयी सांगायचं झालं तर मॅडमचे शिक्षण MSc अग्री अॅनिमल हजबंडरी डेअरी सायन्स झालेलं आहे, तसेच MBA HRM अँड फायनान्स मध्ये केलेले आहे। मॅडमने आतापर्यंत 57 आर्टिकल लिहिलेले आहेत। सध्या मॅडम कॉलेज ऑफ अग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट गुंजळवाडी पठार संगमनेर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। तर जास्त वेळ न देवणता मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर वेबिनारला सुरुवात करावी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माझी प्रथमता ओळख करून देते। मी प्राध्यापक प्रणिता प्रतापराव सहाने, शिक्षण MSc अॅग्रिकल्चर अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स, MBA HRM अँड फायनान्स। प्रथमतः मी ज्यांनी मला येथे आमंत्रित केले त्या समजुद्दी मॅडम आणि त्यांच्या धेनू ॲपचे खूप खूप आभार मानते। धेनू ॲप खरंच खूप चांगले काम करत आहे, कारण माझ्यासारख्या उच्च शिक्षित पशुवैद्यकीय डॉक्टर तज्ज्ञ मंडळींना, प्रगतील शेतकऱ्यांना, दुग्ध उद्योजकांना, पशुपालकांना या व्यासपीठावर आमंत्रित करणे आणि त्यांचा अनुभव इतर लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यांना एक सन्मान मिळवून देणे हे एक खूप मोठं काम म्हणावं लागेल। त्याबद्दल पुन्हा एकदा धेनू टीमचे खूप खूप आभार मानते। आज मी जनावरांसाठी पौष्टिक गुणधर्मयुक्त आजोला या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। जनावरांसाठी पौष्टिक गुणधर्मयुक्त आजोला, भारतातील बहुसंख्य शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात। या व्यवसायात दुग्धोत्पादनाला अनन्यसाधारण महत्व आहे। दूध व मांस या गोष्टींचा आजच्या घडीला खूप मागणी असल्यामुळे पशुसंवर्धन ही एक शेतकऱ्यांना फायदेशीर उत्पन्न देणारा स्रोत झालेला आहे। चारा टंचाईच्या काळात आजोलाचा वापर जनावरांच्या आहारात केल्याने पशुखाद्य पौष्टिक होते। आजोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे। यामधील प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि लेग्निनचे प्रमाण कमी असल्यामुळे आजोला जनावरांना सहज पचतो। सर्वप्रथम शेतकऱ्यांना माहिती हवे आजोला म्हणजे काय। आजोला हे उथळ पाण्यावर तरंगणारे नेचेवर्गीय छोटे पाने असलेले आणि जास्त संख्येने वेगाने वाढणारी वनस्पती आहे। ही वनस्पती जनावरांना सहज पचणारी आहे। यामध्ये लेग्निनचे प्रमाण कमी आहे। ती खाद्यात वापरल्यामुळे दूध उत्पादनात 15-20% वाढ होते। सामान्यपणे आजोला तांदळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगवण्यात येतो। शेतकऱ्यांना मर्यादित स्रोतामुळे अनेकदा जनावरांसाठी पुरेसे खाद्य तयार करण्यासाठी संघर्ष करावा लागतो। त्यांच्या समोर आजोला हा योग्य पर्याय आहे। आजोला हे गुरेढोरे, मासे, डुक्कर किंवा कुक्कुटपालनासाठी एक आदर्श शाश्वत खाद्य झालेले आहे। याशिवाय ते शेतात जैव खत म्हणून देखील वापरले जाते, त्यामुळे अनेक शेतकरी आजोला लागवडीकडे आकर्षित झालेले आहे। आजोला लागवड ही चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स इत्यादी देशांमध्ये लोकप्रिय आहे। आजोला नायट्रोजन स्थिर करण्यात मदत करतो
अजोला हा नायट्रोजनचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामध्ये उच्च पोषक मूल्य सुद्धा आपल्याला आढळतील. अजोला लागवडीसाठी कमी गुंतवणूक आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या खाद्यासाठी आणि चांगल्या जैव खतासाठी हा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. आपण आता बघणार आहोत अजोला बेड तयार करण्याची पद्धत. अजोला हा शेड मध्ये किंवा झाडाच्या सावलीत 6 फूट लांब, 6 फूट रुंद व 1 फूट खोल एवढ्या आकाराचा खड्डा खोदा. या खड्ड्यात पूर्ण झाकेल अशा पद्धतीने प्लास्टिक शीट पसरवून कडेने व्यवस्थित दाबून घ्यावे. प्लास्टिक शीट वर 10 ते 15 किलो वाळलेली चाळलेली माती पसरावी. तसेच 10 लिटर पाण्यात 2 किलो गाईचे शेण हे 2 दिवसापूर्वीचे असावे व 30 ग्रॅम सुपरफॉस्फेट यांचे मिश्रण करून शीटवर टाकावे. खड्ड्यात 10 सेंटीमीटर खोल एवढे पाणी सोडावे. पाण्यामध्ये 500 ग्रॅम ते 1 किलो ताजे अजोलाचे मातृबीज पसरावे. त्यावर लगेच थोडे पाणी शिंपडावे. त्यामुळे अजोला लगेच सरळ उभा राहील. जलद वाढीसाठी 20 ग्रॅम सुपरफॉस्फेट व 1 किलो शेण यांचे मिश्रण 5 दिवसातून एकदा वापरल्यास योग्य अशी वाढ होणार आहे. अजोलाची 10 ते 15 दिवसात पूर्ण वाढ होते. एका खड्ड्यात 500 ते 600 ग्रॅम अजोला खाद्य म्हणून वापरता येणार आहे. अजोला बेड पहिल्यांदा आपण जी प्रोसेस बघितली त्यानुसार हे स्लाइड आहे. 10 ते 15 दिवसानंतर अजोलाची जी वाढ झालेली आहे ती आपण ह्या फोटोमध्ये बघत आहोत. त्यानंतर आहे अजोला वाढीसाठी पर्यावरणातील कोणते घटक आवश्यक आहे ते. तापमान, अजोला वाढीसाठी 20 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान हवे. प्रकाश जो आहे तो 50% पूर्ण सूर्यप्रकाश आपण अजोला वाढीसाठी आवश्यक मानतो. जी आर्द्रता जी आहे 65 ते 80% आर्द्रता असावी. टाकीमध्ये असलेले पाणी जे आहे ते 5 ते 12 सेंटीमीटर असावे. पाण्याचा सामू 4 ते 7.5 इतका असावा. अजोलाच्या शेतीसाठी आवश्यक असलेले घटक. अजोला एखाद्या जाळीत धुणे बरे, म्हणजे लहान सहान जी रोपे आहे त्यांना पुन्हा आपल्याला तळ्यात टाकता येणार आहे. 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कमी राहील याची काळजी घेण्यात यावी. सावलीची जाळी जी आहे वापरून प्रकाशाची तीव्रता कमी करण्यात यावी. 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान राहू नये याची काळजी घ्यावी. ओव्हर क्राऊडिंग टाळण्यासाठी अजोला बायोमास दररोज काढून घ्यावा. अजोलाची ग्रोथ जी आहे ती खूप फास्ट आहे, जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळे तो बायोमास वाढल्यानंतर त्याची ग्रोथ वाढल्यावर परिणाम होतो. त्यामुळे रोज बायोमास काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे अजोला वाढण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहे. अजोला झपाट्याने वाढतो म्हणून अजोला बायोमास 300 ते 350 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर राखून ठेवावा. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी अजोला जो आहे रोज काढण्यात यावा. 5 दिवसातून एकदा सुपरफॉस्फेट आणि शेणाचे मिश्रण त्यामध्ये टाकायचे आहे. त्यासोबत मॅग्नेशियम, लोह, तांबे, सल्फर इत्यादीचे मिश्रण साप्ताहिक अंतराने टाकावे. अजोला मध्ये खनिजाचे प्रमाण सुद्धा वाढवता येणार आहे. 10 दिवसातून एकदा 25 ते 30% जुने पाणी काढून ताजे पाणी त्यामध्ये टाकायचे आहे. जुने पाणी ठेवले तर त्यामध्ये नायट्रोजन जमा होतो, त्यामुळे सतत पाणी बदलावं लागेल. 6 महिन्यातून किमान एकदा पूर्ण पाणी आणि माती बदला आणि नंतर ताजे अजोला बीज जे आहे ते टाकावे लागणार आहे. पाण्याची पातळी किमान 10 सेंटीमीटर ठेवा. त्यामुळे जे मुळे तरंगत असणार आहे ते जमिनीत उगणार नाही. पाणी जास्त असल्यामुळे त्याची काढणी करणं सोपं जाईल. काढणी केलेल्या अजोला नीट धुवा, त्यामुळे ते शेणाचा वास आणि घाण जी आहे ती काढून टाकता येईल. नंतर ते जनावरांना खायला घालता येईल. त्यानंतर आहे अजोलाचे पौष्टिक गुणधर्म. अजोला जनावरांसाठी का घालावा तर त्यामध्ये पौष्टिक गुणधर्म हे खूप चांगले आहेत.
अजोलामध्ये नत्रासोबतच प्रथिने, जीवनसत्व अ, ब, B12 आणि बीटा कॅरोटीन तसे क्षारयुक्त क्षार तत्वे आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे व मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. शुष्क अजोलामुळे 25-35% प्रमाणात प्रथिने, 10-15% खनिजे आणि 7-19% प्रमाणात अमिनो आम्ल मिळणार आहेत. अजोलामध्ये असलेले पौष्टिक गुणधर्म जनावरांच्या खाद्याला गुणकारी व परिणामकारक बनवतात. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यावसायिक पशुखाद्य हे परवडत नाही, म्हणून अजोला हे जनावरांना एक स्वस्त व उत्तम पर्यायी खाद्य आहे. अजोलामध्ये अन्न घटकाचे प्रमाण, अजोलामध्ये महत्वाचे अन्न घटक आहे त्याचे किती प्रमाणामध्ये आहे हे आपण बघूया. अजोलामध्ये प्रथिने हे 25-35% प्रमाणामध्ये आढळतात. जीवनसत्व B12 1.19 mg प्रति 100 ग्रॅम. बीटा कॅरोटीन 1340 μg प्रति 100 ग्रॅम. कॅल्शियम 68 mg प्रति 100 ग्रॅम. लोह 7.3 mg प्रति 100 ग्रॅम. मॅग्नेशियम 43.7 mg प्रति 100 ग्रॅम. तांबे 0.9 ppm आणि जस्त हे 41 ppm या प्रमाणामध्ये आढळणार आहे. जनावरांना अजोला खाऊ घालण्याची पद्धत, शेतकरी हे ओला अजोला आणि सुका अजोला या दोन पद्धतीने अजोला जनावरांना खाऊ घालू शकतात. ओला अजोला जो आहे 1-1.5 kg अजोला प्रति जनावर प्रतिदिवस इतका खाऊ घालू शकतात. एका दिवशी जास्तीत जास्त 2 kg अजोला प्रत्येक जनावरास देता येतो. सुरुवातीस पशुखाद्य आंबवण मध्ये मिसळून 1:1 या प्रमाणात अजोला खाऊ घालावा. त्यानंतर पशुखाद्याशिवाय अजोला खाऊ घालू शकतो. सुका अजोला, त्यालाच आपण अजोला मिल असं म्हणतो. अजोला सुकवल्यानंतर 10% प्रमाणात पशुखाद्यात मिसळून वापरावा. अजोला जनावरांना देण्याची पद्धत, शेणाचा वास जाण्यासाठी जनावरांच्या खाद्यामध्ये वापरण्याचा अजोला स्वच्छ धुवून घ्यावा. प्रत्येक जनावरासाठी प्रतिदिन 1-1.5 kg अजोला खाद्यात मिसळावा. दुधाळ जनावरांना दररोजच्या आहारात 2-3 kg या प्रमाणामध्ये अजोला खाऊ घालावा. सुरुवातीला पशुखाद्यामध्ये 1:1 प्रमाणात मिसळावा. त्यानंतर पशुखाद्यनिहाय अजोला खाद्यामध्ये वापरावा. 1 भाग पशुखाद्य आणि 1 भाग अजोला हे एकत्र करून ते जनावरांच्या खाद्यात देऊ शकतो. अजोला सुकल्यानंतर 10% प्रमाणात अजोला सुकल्यानंतर 10% प्रमाणात पशुखाद्यात मिसळावा. जनावरांच्या रोजच्या खाद्यात सुकलेल्या अजोलाची पावडर करून देऊ शकतो. जनावरांच्या खाद्यात अजोला वापरण्याचे प्रमाण, गाई व म्हैस यांना 1.5-2 kg, शेळी व मेंढी 300-400 ग्रॅम अजोला प्रति जनावर प्रतिदिवस, कोंबड्यांसाठी 20-30 ग्रॅम अजोला प्रति जनावर प्रतिदिवस. वेगवेगळ्या जनावरांना अजोला खाऊ घातल्यानंतर होणारे फायदे, गाई व दुधाळ गाई व म्हशी, दुभत्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये आंबवणामध्ये 1-1.5 kg अजोला प्रतिदिन मिसळून 1:1 प्रमाणात खाऊ घालावा. त्यामुळे दूध उत्पादनात तसेच फॅट मध्ये वाढ होणार आहे. वासरे, अजोलाच्या वापरामुळे वासरांच्या वजनात 300-500 ग्रॅम वाढ झाल्याचे दिसून येते. शेळ्या व मेंढ्या, अजोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन यामध्ये वाढ आढळते. शेळ्या व मेंढ्यांमध्ये 300-500 ग्रॅम इतक्या वजनामध्ये वाढ आपल्याला जाणवते. पक्षी, कुक्कुट, बदक, इमू, लावी या पक्ष्यांमध्ये कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात अजोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते. तसेच अंड्यांचा पृष्ठभाग हा चकचकीत होतो. अजोलाचे फायदे, जनावरांना अजोला का दिला गेला पाहिजे. अजोलामध्ये प्रथिने 25-30%
खनिजे 10-15%, अमिनो आम्ल 7-19% या पौष्टिक गुणधर्मांमुळे ते जनावरांसाठी एक फायदेशीर खाद्यपूरक म्हणून वापरले जाते. अजूला हे जनावरांना सहजपणे पचणारे खाद्य असून त्याचा नियमित वापराने दुभत्या जनावरांच्या दुधात 10-15% वाढ होते व दुधाची गुणवत्ता सुधारते आणि पशुखाद्यामधील खर्च हा 20-25% कमी होतो. अजूला हे खाद्यपूरक म्हणून गाई, म्हैस, कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्या व वरहा पालनामध्ये वापरता येतो. अजूलामध्ये प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ल, जीवनसत्वे आणि शरीराच्या वाढीस उपयुक्त असणारे खनिज पदार्थ कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे व मॅग्नेशियम असतात. अजूलामुळे मासल कोंबड्यांमध्ये वजन वाढ होते व अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचे प्रमाण वाढते. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यावसायिक पशुखाद्य विकत घेणे परवडत नाही, म्हणून अजूला हे जनावरांसाठी एक स्वस्त व उत्तम पर्याय खाद्य आहे. अजूलाच्या वाफ्यातून काढलेले पाणी हे नत्रयुक्त असल्यामुळे पिकास उपयुक्त ठरते. अजूलापासूनचे इतर काही फायदे आहेत. अजूलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी हे नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता येते. तसेच वाफ्यातून काढण्यात येणारे 1 किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे 0.5 किलो रासायनिक खता इतके असते. अजूला लागवड हे सोपे, अल्प खर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान असून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, त्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे ही एक काळाची गरज झालेली आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण आमच्या साप्ताहिक वेबिनार या कार्यक्रमात आलात आणि जनावरांसाठी पौष्टिक गुणधर्म युक्त अजूला या संबंधित खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. पशुपालन व दुग्ध व्यवसाय संबंधित आपणाला कधीही काही प्रश्न असतील तर प्ले स्टोअर वरून धेनू ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपले प्रश्न विचारा. तिथे आपल्याला सविस्तर उत्तरे मिळतील. हा विभाग 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. धेनू ऍप आयोजित मोफत वेबिनार साठी आज प्रणिता सहाने मॅडम यांनी वेळात वेळ काढून आपल्याला जनावरांसाठी पौष्टिक गुणधर्म युक्त अजूला याविषयी अगदी साध्या भाषेत सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल मॅडमचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी व शेतकरी बांधवांचे धेनू टीमच्या वतीने मी समृद्धी खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद मॅडम. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर धेनू ऍप डाउनलोड करा. धेनू इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. www.tenu.com. Thanks for watching.